नमस्कार, पाठीमागील लेक्चरमध्ये आपण सॉलिड लिक्विड आणि गॅसेसमधील कंपॅरिझन पाहिलं होतं. त्याचबरोबर आपण कॅलरीफिक व्हॅल्यू, त्याची युनिट्स, हे सर्व आपण अभ्यासलं होतं. आणि ह्या टॉपिकमध्ये आपण आपल्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण सॉलिड फ्युएल म्हणजे काय ते पाहणार आहोत. आणि सॉलिड फ्युएलमध्ये पहिला आपण फ्युएल सॅम्पल पाहणार आहोत, ते म्हणजे कोल. सो कोल इज अ हायली कार्बनेसियस मॅटर दॅट हॅज बीन फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ चेंज इन व्हिजिटेबल मॅटर. फॉर एक्झाम्पल, प्लांट्स अंडर सर्टन फेवरेबल कंडिशन प्रोड्युसेस कोल. द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ कोल इज कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड अदर नॉन कंबस्टिबल इनऑर्गॅनिक मॅटर. आता कोलमध्ये हे सर्व घटक तुम्हाला अभ्यासाला मिळतात. कार्बन असेल, हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल आणि अदर नॉन कंबस्टिबल इनऑर्गॅनिक मॅटर. मग नेमकं कोलमध्ये कोल आणि त्याचे प्रकार बघूया आपण. आणि त्याच्यामध्ये असणारं कार्बनचं पर्सेंटेज, हायड्रोजन, ऑक्सिजन, ॲश, कॅलरीफिक व्हॅल्यू त्याची आणि ॲप्लिकेशन. तर सर्वप्रथम हे कोलचे सगळे तुम्हाला प्रकार बघायला मिळतील. यामध्ये वूड आहे, पीट, लिग्नाइट, सब बिटुमिनस कोल, बिटुमिनस कोल, सुपर बिटुमिनस कोल, अँथ्रासाइट कोल. आणि आता आपण वन बाय वन बघणार आहे वूड. आता वूडमध्ये मॉइश्चर जे असतं ते जवळपास 25 मॉइश्चर ऑफ एअर ड्रायड कोल ॲट 40 डिग्री सेल्सिअस, 25%. इथं कार्बन जर बघितला तुम्ही, कार्बन 50% असते, हायड्रोजन 6, ऑक्सिजन 43, ॲश 0.5, कॅलरीफिक व्हॅल्यू जवळपास त्याची 4500 किलो कॅलरी पर के जी. म्हणजे 1 kg जर तुम्ही ऊड घेतला आणि ते जर जाळलं त्यापासून तुम्हाला 4500 किलो कॅलरी एवढी एनर्जी निर्माण होते. आणि हे तुम्हाला माहीत आहे की ॲज अ डोमेस्टिक फ्युएल म्हणून हे वापरलं जातं. आता पीटचं बघूया. पीटमध्ये जर तुम्ही बघितलं, कार्बन 57% आहे, हायड्रोजन 6% आहे, ऑक्सिजन 35%, ॲश 2% आहे. कॅलरीफिक व्हॅल्यूच्या बाबतीत जर विचार केला तर ह्याच्यापेक्षा मला वाटतं 1000 जास्त आहे कॅलरीफिक व्हॅल्यू, 5400 आहे. आणि ॲप्लिकेशनच्या बाबतीत विचार केला, फॉर पॉवर जनरेशन अँड लोकल फ्युएल फॉर डोमेस्टिक पर्पजेस, म्हणजे हे तुम्हाला सांगता येतील इथं. लिग्नाइट, त्यानंतर लिग्नाइट हे सॉलिड फ्युएल आहे, दुसरं कोल सॅम्पल आहे लिग्नाइट. हे सर्व कोलचे प्रकार आहेत. लिग्नाइट बघा, लिग्नाइटमध्ये जवळपास तुम्हाला कार्बन 67% आहे, त्यानंतर हायड्रोजन 5% आहे, ऑक्सिजन 20% आहे, ॲश 8%. आणि जवळपास ह्याच्या 1000 पटीनं वाढलेलं आहे इथं त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू, जवळपास किती आहे 5500. आणि कुठं ॲप्लिकेशन आहे त्याचं, मॅन्युफॅक्चर ऑफ प्रोड्युसर गॅस इन थर्मल प्लांट्स फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर पुढचा जो कोलचा प्रकार आहे तो म्हणजे सब बिटुमिनस कोल. ह्याच्यामध्ये 78% कार्बन आहे, 5% हायड्रोजन आहे, ऑक्सिजन 16%, ॲश 1% आहे. आणि त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू जर बघितली तर ती 7000 आहे. आणि कुठं वापरलं जातं तर फॉर स्टीम रेझिंग इन बॉयलर्स. त्यानंतर बिटुमिनस कोलच्या बाबतीत जर विचार केला तर बिटुमिनस कोलमध्ये कार्बनचं पर्सेंटेज आहे 83%, हायड्रोजन आहे 5%, ऑक्सिजन 15%, त्यानंतर ॲश आहे 7%, आणि याची कॅलरीफिक व्हॅल्यू 8000, म्हणजे मोर दॅन दॅट. इन इंडस्ट्री फॉर मेकिंग मेटलॉजिकल कोक, कोल गॅस फॉर स्टीम रेझिंग इन बॉयलर्स अँड डोमेस्टिक हिटिंग. त्यानंतर पुढचा जो कोलचा प्रकार आहे तो सब बिटुमिनस कोल. याच्यामध्ये जर बघितलं तर 90% इथं कार्बन आहे, 4% तुमचं हायड्रोजन आहे. त्यानंतर जर बघितलं तर ऑक्सिजन जवळपास 4% आहे, ॲश 2% आहे, आणि त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू 8500 किलो कॅलरी पर kg. फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कोकसाठी याचा वापर केला जातो. लास्ट बट लिस्ट व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज अँथ्रासाइट कोल. हा सर्वात स्ट्रॉंगर आहे, याच्यामध्ये 92% कार्बन आहे, म्हणजे कार्बन ज्याच्यात जास्त त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू जास्त, हे असं म्हटलं जातं. आणि तसंच तुम्हाला इथं पाहायला मिळेल, इथं 3% हायड्रोजन आहे, ऑक्सिजन 2% आहे, ॲश 3% आहे, आणि इथं 8600 एवढी किलो कॅलरी एवढी एनर्जी तुम्हाला इथून बाहेर पडते ॲज अ मेटलर्जिकल फ्युएल फॉर स्टीम रेझिंग इन बॉयलर्स अँड हाऊस होल्ड पर्पजेस. तर असे याचे यूज सांगता येतील. तर हे झाले सगळे याचे, म्हणजे तुम्ही जर कोलचं प्रकार बघितलं तर एवढे तुम्हाला कोलचे प्रकार, वूड, पीट, लिग्नाइट, सब बिटुमिनस कोल, बिटुमिनस कोल, सुपर बिटुमिनस कोल आणि अँथ्रासाइट कोल. नेक्स्ट, त्यानंतर आपण बघणार आहोत ते अनालायसिस ऑफ कोल सॅम्पल. आता कोल अनालायसिस आपण लॅबमध्ये सर्वांनी केलेलं आहे. तुम्ही आठवत असाल तर लॅबमध्ये आपण
मफल फर्नेसचा ओव्हनचा यूज केला होता आणि 1 ग्रॅम कोल सॅम्पल तुम्ही एका क्रुसिबलमध्ये घेतलं होतं आणि 1 तासासाठी आपण हीट केलं होतं. मग एकामधून आपण तुम्ही काय बघितलं होतं, एकामधून मॉइश्चर किती परसेंटेज आहे ते आपण काढलं होतं. एका प्रॅक्टिकलमध्ये आपण ॲश परसेंटेज काढलं होतं, कदाचित तुम्हाला आठवत असेल. तर आपण डिटेल पाहणारच आहोत कशा पद्धतीनं आपण अनालायसिस करतो. त्याच्यामध्ये 2 अनालायसिसचे प्रकार आहेत, एक म्हणजे प्रॉक्झिमेट अनालायसिस आणि दुसरं म्हणजे अल्टिमेट अनालायसिस. आणि आपण प्रॉक्झिमेट अनालायसिस पाहणार आहोत. प्रॉक्झिमेट अनालायसिसमध्ये काय केलं जातं बघा, इन प्रॉक्झिमेट अनालायसिस कोल सॅम्पल इज अनालाइज्ड मेनली फॉर मॉइश्चर, व्हॉलेटाईल मॅटर, ॲश अँड फिक्स्ड कार्बन. आता याच्यामध्ये पहिलं आपण बघणार आहे मॉइश्चर. कोणतंही कोल सॅम्पल घेतलं की त्याच्यात मॉइश्चर हे असतंच, आणि मॉइश्चर असल्यामुळं काय होतं की मॉइश्चर रिड्युसेस इट्स कॅलरीफिक व्हॅल्यू. जर आपण त्या कोल सॅम्पलला हीट केलं तर अमाऊंट ऑफ हीट इज वेस्टेड टू इव्हॅपोरेट दॅट मॉइश्चर. त्यामुळं ते मॉइश्चर तुम्हाला माहीत असणं, त्याचं पर्सेंटेज माहीत असणं हे गरजेचं आहे. जर मॉइश्चरचं पर्सेंटेज जास्त असेल फ्युएलमध्ये, सो इट विल अफेक्ट द क्वालिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्युएल. आणि त्यामुळं काय होईल तर ते बेटर क्वालिटीचं फ्युएल आपण म्हणू शकत नाही. मग कोल सॅम्पलमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं मॉइश्चर आपल्याला पाहायला मिळतात. मग ते काढ फाइंड आउट कसं केलं जातं, आता हा एक प्रॅक्टिकल हे तुम्ही सगळं केलेलं आहे आणि फक्त मी तुम्हाला त्याचे रिव्हिजन घेतोय असं समजा. हे प्रॅक्टिकल आपण लॅबमध्ये केलेलं आहे. द वॉटर कंटेंट प्रेझेंट इन द कोल एक्सप्रेस ॲज अ मॉइश्चर कंटेनिंग केमिकल अनालिसिस. अबाउट 1 to 2 ग्रॅम ऑफ फाइनली पावडर्ड एअर ड्राईड कोल सॅम्पल इज टेकन इन सिलिका क्रुसिबल. आपण 1 ग्रॅम घेतलं होतं आणि त्याला काय घेतलं होतं, क्रुसिबल कशात आपण प्लेस केलं, इलेक्ट्रिक हॉट एअर 1 मेंटेनड 105 degrees to 110 degrees Celsius विदाउट लीड. त्याच्यावरती लीड नव्हतं, झाकण कोणतं ठेवलं नव्हतं आणि आपण त्याला हीट केलं होतं त्यावेळेला. सो क्रुसिबल इज अलाउड टू रिमेन इन ओव्हन फॉर 1 आवर, 1 तासासाठी आपण त्याच्यात ठेवलं. अँड इट इज टेकन आउट आफ्टर 1 आवर. त्याला आपण काय केलं, त्या क्रुसिबलला अलाउड टू कूल इन डेझिकेटर. डेझिकेटर म्हणजे एका काचेच्या भांड्यामध्ये आपण त्याला काय केलं, त्याला आपण थंड केलं आणि थंड केल्यानंतर त्याचं वजन केलं तर तुम्हाला लॉस इन वेट तुम्हाला पाहायला मिळालं. आता तो फॉर्म्युला आहे, पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर म्हणजे काय, लॉस इन वेट ऑफ कोल डिवाइड बाय वेट ऑफ कोल टेकन, म्हणजे तुम्ही आधी घेतलेलं वजन आणि किती लॉस झालेलं कोल सॅम्पलचं वेट किती लॉस झाले ते, इन टू 100. म्हणजे याच्यावर आपण काय केलं, मॉइश्चर फाइंड आउट केलं. म्हणजेच मॉइश्चर रिड्युसेस इफेक्टिव्ह कॅलरीफिक व्हॅल्यू ऑफ कोल अँड क्विंचेस द फायर इन द फर्नेस. हेन्स द लेसर द मॉइश्चर कंटेंट बेटर इज द क्वालिटी ऑफ कोल सॅम्पल. हे तुम्हाला माहिती पाहिजे की मॉइश्चर असेल तर त्याच्या क्वालिटीला ते अफेक्ट करणार, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघूया आपण, त्यानंतर आपण बघणार आहे नेक्स्ट होलाटाईल मॅटर. सो इट इज ऑल्सो नोन ॲज होलाटाईल कार्बनियस मॅटर. द ड्रायड कोल सॅम्पल ऑप्टेन्ड आफ्टर मॉइश्चर डिटर्मिनेशन. म्हणजे मॉइश्चर डिटर्मिनेशन केल्यानंतर जे काही तुम्हाला ड्राय कोल सॅम्पल मिळेल ते कोल सॅम्पल इथं यूज करायचं आहे. डिरेक्टली तुम्ही कोल सॅम्पल आणायचं आणि ते यूज नाही करायचं. तुम्हाला मॉइश्चर काढल्यानंतर जे कोल सॅम्पल मिळेल ते तुम्ही इथे यूज करायचं आहे. आणि इथं मात्र जरा कंडिशन वेगळे आहे. ते ड्रायड कोल सॅम्पल घ्यायचं, इट इज कवर्ड विथ लीड, त्याच्यावरती झाकण ठेवायचं अँड प्लेस्ड इन इलेक्ट्रिक फर्नेसमध्ये ठेवायचं, कॉल्ड ॲज मफल फर्नेस. त्याला मफल फर्नेस म्हणतो. आत भट्टीसारखं असतं, पूर्णपणे असा पांढरट असा भट्टीसारखा आकार दिलेला असतो त्याचा. मफल फर्नेस विच इज मेंटेन्ड ॲट 9 to 5 degrees Celsius, 925 degrees Celsius ठेवायचं आहे. द क्रुसिबल इज केप्ट इन अ फर्नेस ॲटलीस्ट 7 मिनिट, फक्त 7 मिनिट. द क्रुसिबल मॉइश्चर रिड्युसेस द इफेक्टिव्ह कॅलरीफिक व्हॅल्यू ऑफ द कोल अँड क्विंचेस द फायर इन द फर्नेस. हेन्स द लेसर द मॉइश्चर कंटेंट बेटर इज द क्वालिटी ऑफ कोल. सो इट इज देन अलाउड टू कूल फर्स्ट इन एअर अँड इनसाइड इन द डेझिकेटर वेग्ड अगेन. द लॉस इन वेट इज ऑल्सो रिपोर्टेड ॲज होलाटाईल मॅटर ऑन द पर्सेंटेज बेसिस. आणि पर्सेंटेज ऑफ मॅटर कसं काढलं जातं इथं बघा, पर्सेंटेज ऑफ होलाटाईल मॅटर लॉस इन वेट ड्यू टू रिमूव्हल ऑफ होलाटाईल मॅटर डिवाइड बाय वेट ऑफ मॉइश्चर फ्री कोल टेकन. म्हणजे मॉइश्चर फ्री कोल किती घेतले तुम्ही, पहिलं 1 ग्रॅम घेतले, 2 ग्रॅम घेतले, वॉट एवर इट मे बी, आणि इन टू 100. म्हणजे थोडक्यात जर पाहिलं गेलं तुम्ही तर होलाटाईल मॅटर हे कसं काढलं जातं, तर मॉइश्चर फ्री कोल सॅम्पल घेऊनच त्याचं वजन करून ते क्रुसिबलमध्ये घेऊन त्याच्यावरती लीड टाकून त्याच्यावरती नंतर तुम्ही 925 डिग्री टेम्परेचर तिथं मफल फर्नेसला ॲडजस्ट करायचं आहे आणि 7 मिनिट ठेवायचं आहे ते. आणि आफ्टर 7 मिनिट्स ते बाहेर काढायचं आहे, ज्यावेळेला मफल फर्नेस तुमचा कूल होईल त्यावेळेला बाहेर काढायचं. नंतर त्याला डेझिकेटरमध्ये कूल करायचं आहे तुम्ही, डेझिकेटरमध्ये कूल केल्यानंतर नंतर त्याचं वेट घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर जे पुढं जाऊ आपण, ॲश.
आता ॲश, ॲश म्हणजे आपण थोडक्यात त्याला आपण राख म्हणूया. तर बघा, द रेसिड्यू लेफ्ट आफ्टर डिटर्मिनेशन ऑफ व्होलेटाईल कार्बन इज मॅटर कंटेन फिक्स्ड कार्बन अँड ॲश. म्हणजे जे पहिल्या दोन प्रोसेस झाल्यानंतर मॉइश्चर काढलं तुम्ही, व्होलेटाईल मॅटर काढलं, त्यानंतर जे काय राहील ते त्यामध्ये ॲश असतं आणि फिक्स्ड कार्बन असतं. सो ॲश इज द रेसिड्यू डिराइव्ड फ्रॉम द मिनरल ड्युरिंग कम्प्लीट कॅल्सिनेशन ऑफ कोल. आता इथं जर तुम्ही बघितलं, द रेसिड्युअल कोल इन द क्रुसिबल इज देन हीटेड विदाउट लीड इन अ मफल फर्नेस ॲट 700 to 750 डिग्री सेल्सिअस फॉर अन आवर. आता हा ॲक्च्युअली एक्सपेरिमेंट पण आपण केलेला आहे. आपण काय केलं होतं की मफल फर्नेसमध्ये लीड ठेवलं होतं त्याच्यावरती आणि 1 ग्रॅम आपण कोल सॅम्पल घेतलं होतं. ॲक्च्युली ते कोल सॅम्पल कसं पाहिजे, मॉइश्चर अँड व्होलेटाईल मॅटर फ्री कोल सॅम्पल पाहिजे. त्याच्यामध्ये मॉइश्चर नसायला पाहिजे, त्याच्यामध्ये व्होलेटाईल मॅटर नसायला पाहिजे. आणि मग असं कोल सॅम्पल तुम्ही 1 ग्रॅम घ्या, एका सिलिका क्रुसिबलमध्ये घ्या, त्याच्यावरती लीड ठेवा आणि ते 750 डिग्री सेल्सिअसला 1 तासासाठी ठेवा. आणि मग तुम्हाला काय होईल, द क्रुसिबल इज टेकन आउट कूल्ड फर्स्ट इन एअर अँड देन इट इज इन डेजिकेटर विथ लीड अँड वेक्ड. आणि मग तुम्हाला पर्सेंटेज ऑफ ॲश समजेल, पर्सेंटेज ऑफ ॲश इज इक्वल टू वेट ऑफ ॲश लेफ्ट डिवाइड बाय वेट ऑफ ड्राय कोल टेकन इन 200. सो ॲश इज अ नॉन कंबस्टेबल मॅटर अँड इट रिड्यूसेस द कॅलरफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल. आणि ते कॅलरफिक व्हॅल्यू कमी करण्याचं काम करतं. त्यानंतर सर्वात लास्टचा जो प्रकार आहे तो फिक्स्ड कार्बन काढण्याचा. सो फिक्स्ड कार्बन म्हणजे काय, द फिक्स्ड कार्बन इज लेफ्ट ॲज अ रिझल्ट ऑफ डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ द कोल. फिक्स्ड कार्बन इज डिटरमाइंड बाय सबस्ट्रॅक्टिंग द पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर व्होलेटाईल मॅटर अँड ॲश फ्रॉम द 100. म्हणजे 100 घ्या, टोटल फ्युएल तुम्ही 100 पकडलं तर त्याच्यातनं मॉइश्चर किती झालं, तुम्हाला ॲश किती झालं, त्यानंतर व्होलेटाईल मॅटर किती झालं हे वजा करायचं, हे पर्सेंटेज तुम्हाला कळणार आहे. आणि हे एकदा तिन्हीचं पर्सेंटेज कळलं ते 100 वजा करायचं, तुम्हाला फिक्स्ड कार्बनचं वजन समजेल, पर्सेंटेज समजेल. वजन नाही, ॲक्च्युली पर्सेंटेज तुम्हाला समजणार आहे. म्हणून जर तुम्ही इथं बघितलं तर पर्सेंटेज ऑफ फिक्स्ड कार्बन कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेटेड बाय सबस्ट्रॅक्टिंग द वेट ऑफ ॲश फ्रॉम द रेसिड्यू. ग्रेटर द पर्सेंटेज ऑफ फिक्स्ड कार्बन ग्रेटर इट्स कॅलरफिक व्हॅल्यू. जेवढा कार्बन जास्त तेवढी त्याची कॅलरफिक व्हॅल्यू जास्त. सो बेटर इज द क्वालिटी ऑफ कोल ॲज द पर्सेंटेज ऑफ फिक्स्ड कार्बन इन्क्रीजेस इन द कोल द पर्सेंटेज ऑफ व्होलेटाईल मॅटर लेस. तर अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या टेक्निक्स आहेत, ह्याला अप्रॉक्सिमेट अनालायसिस म्हणायचं. ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, तर पहिला बघितलं मॉइश्चर कसं फाइंड आउट करायचं, 2 नंबर बघितलं व्होलेटाईल मॅटर कसं फाइंड आउट करायचं, 3 नंबर आपण ॲश कसं फाइंड आउट करायचं बघितलं, आणि त्यानंतर फिक्स्ड कार्बन कसं. म्हणजे पहिले 3 जर तुम्हाला मिळाले तर फिक्स्ड कार्बन काढणं काहीही अवघड नाही, कारण फिक्स्ड कार्बन हा 100 हे 3 वजा करायचे म्हणजे तुम्हाला फिक्स्ड कार्बन समजेल. धन्यवाद.